लाडकी बहीण योजना तुर्तास बंद करण्याचा सरकारचा निर्णय आता महिलांचं काय होणार सहावा सातवा हप्ता दिवाळी बोनस गॅस सिलेंडरचे पैसे कसं येणार महिलांसाठी तातडीची सूचना सरकारनं तुर्तास थांबवली लाडकी बहीण योजना आता महिलांना हे करावं हो लागणार अतिशय महत्त्वाची धक्कादायक बातमी समोर येत आहे पण त्याचबरोबर दोन अतिशय महत्त्वाच्या न्यूज देखील व्हिडिओमध्ये असणार आहे खूप मोठ्या आनंदाच्या दोन बातम्या त्या ठिकाणी आलेल्या आहेत अपडेट्स फार वाईट त्या ठिकाणी आली की योजना थांबवली आता महिलांचं काय होणार पुढच्या हप्त्याचे पैसे कसे मिळणार बोनस कसा मिळणार काय तारीख असणार काय सरकार का निर्णय घेणार याविषयी तर आपण जाणूनच घेऊ पण लक्षात घ्या योजना जरी थांबवली असली तरी देखील एक अतिशय महत्त्वाची जी गुडन्यूज आहे आनंदाची बातमी आहे किंवा एक त्या दोन बातम्या आहेत की त्या ऐकून तुम्हाला कदाचित योजना बंद झाल्याचं जेवढं दुःख झालं आहे तेवढ्या त्या गुड न्यूज ऐकून त्याच्या डबल आनंद तुम्हाला होणार आहे तर संपूर्ण आणि सविस्तरपणे आपण जाणून घेऊ योजना थांबवली असली तर मग हप्त्याच्या पैशाचं काय होणार कोणला किती हप्ते येणार ज्या महिला मैल, ज्या महिलांना एकही हप्ता आला नाही किंवा कमी अधिक हप्ते आले त्या महिलांच्या पैशाचं काय होणार दिवाळी बोनसचं काय होणार याविषयी डिटेल माहिती आणि व्हिडिओच्या शेवटी दोन गुड न्यूज या न्यूज तुम्हाला पैसे सगळे आले जरी असतील किंवा नसतील जरी ऐकले आले तरी देखील तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे तुम्हाला हा लाभ मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा लाडक्या बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्वाच्या चार मोठ्या बातम्या ज्या अतिशय वाईट आहेत आणि दोन अतिशय आनंदाच्या बातम्या आहेत सगळ्यात आधी वाईटने आपण सुरुवात करूया बहुचर्चित लोकप्रिय महिलांच्या गळ्यातील टाईट ठरलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सरकारनं तुर्तास थांबवली राज्य शासनात आता बघा थांबवली योजना आता पुढच्या हप्त्याचं काय होईल पुढचे बोनस येतील का तुमचे मागचे राहिलेले हप्त्याचं काय होईल हे पुढं त्या ठिकाणी मी सांगणारच आहे पण त्यानंतरची जी न्यूज आहे आनंदाची बातमी आहे ती देखील आपण लगेच कव्हर करणार आहोत पण बंद का झाली हे लक्षात घ्या जेणेकरून तुम्हाला पुढच्या हप्त्याचं काय होणार आहे कोणत्या तारखेला हप्ता येईल बोनस कधी हे समजून जाईल राज्य शासनाचं जे महिला व बालकल्याण विभाग आहे यानं हा निर्णय घेतला आता लक्षात घ्या दोन कोटी चौतीस लाख महिलांच्या बँक खात्यावर सरकारनं नोव्हेंबर दो नोव्हेंबरपर्यंतचा आगाऊ हप्ता जमा केला निवडणूक आयोगाने काय केलं लक्षपूर्वक बघितलं तर त्यांच्या असं लक्षात आलं की ही मतदारांवर आर्थिक लाभ देऊन प्रभाव टाकणारी ही जी योजना आहे तर ही ताबडतोब थांबवली जावी अशा सूचना मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी दिल्या होत्या मग आर्थिक लाभ घेणाऱ्या योजना कोणत्या त्याचा आढावा पुन्हा घेण्यात आला मुख्य अधिकारी एस चोकलिंगम यांनी त्या ठिकाणी याची विचारणा केली आणि त्यानंतर याची माहिती मागवण्यात आली आणि माहिती मागवल्यानंतर एक धक्कादायक माहिती बाल महिला बालविकास विभागाने अशी दिली की आम्ही चार दिवसापूर्वीच पैसे देण्याचं थांबवलेलं आहे असं आयोगाला सांगितलं तर मग त्यामुळेच निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे जे तुर्तास जे आहे ही योजना थांबवण्याचा विचार केला आहे आता त्यात सरकारने काळजी देखील घेतलेली आहे आता कोणती काळजी घेतली तुमच्या पुढच्या हप्त्याचं हो मागच्या हप्त्याचं काय होणार बोनसचं काय होणार हे लगेच तुम्हाला याच्यामधनं क्लिअर होऊन जाईल आणि दोन मोठ्या गुड लिहून दोन अतिशय आनंदाच्या बातम्या ज्या तुम्हाला फार खुश करून टाकतील आता लक्षात घ्या या महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत जेव्हा लाडक्या बहिणीसाठी निधी वितरित झाला तेव्हा किमान दोन हप्ते तरी तिच्या खात्यावर जमा होतील याची काळजी महायुती सरकारनं घेतली होती आता मग लक्षात घ्या तुम्हाला माहीत आहे की ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता तुमचा ॲडव्हान्समध्ये जमा झाला आहे पण त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात अर्ज करणारे ज्या महिला आहेत त्यांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोन्ही पैसे याचे पैसे मिळालेले आहेत महिलाच्या खात्यावर चार ते पाच महिन्याचे पैसे एकाच वेळेस जमा झाले दोन कोटी चौतीस लाख महिलांच्या खात्यावर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला आहे वेळेअभावी दहा लाख महिलांच्या खात्यावर मात्र पैसे जमा होऊ शकले नसल्याची माहिती विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आता निवडणूक आयोग काय म्हणलं आहे की मतदारांना आर्थिक लाभ देऊ देणारे जे योजना आहेत की ज्यामुळे मतांवर प्रभाव पडू शकतो अशा योजना बंद करण्याचं त्यांनी सूचना केली होती आणि राज्याचे जे बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी देखील त्या बंद केल्या मग आता मागचे जे राहिलेले हप्ते त्यांचं काय होणार ज्यांचे पुढचे ज्यांचे सगळे हप्ते आले त्यांच्या पुढच्या हप्त्याचं काय होणार दिवाळी बोनसचं काय होणार गॅसच्या पैशांचं काय होणार तर याविषयी ज्या आदिती तटकरे आहेत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आहेत तर यांनी त्या ठिकाणी मुंबईतचा एक रिपोर्ट आहे तर त्यावर तिथे असं सांगितलं गेलं आहे की जो दिवाळी बोनस होता पाच हजार पाचशे रुपये ज्यामध्ये असं सांगण्यात आलं होती की काही महिलांना तीन हजार आणि काही महिलांना अडीच हजार तर हा बराचसं सोशल मीडियावर त्या ठिकाणी असं हे झालं बऱ्याचशा न्यूजमध्ये त्या ठिकाणी आलं पण त्यांनी हे क्लिअर केलं आहे लक्षात घ्या बालविकास मंत्री आदिती तटकरे काय म्हणाल्या त्यांच्या कार्यालयाकडून काय माहिती देण्यात आली की हे बोनसचं वृत्त पूर्णतः खोटं आहे असा कुठलाही बोनस सरकार माध्यमातून जाहीर करण्यात आलेला नाही आहे ज्यासाठी अटही देण्यात आल्या होत्या की ज्या काही अशा महिला आहेत की आदिवासी महिला त्याचबरोबर अपंग महिला त्याचबरोबर बेरोजगार महिला तर अशा विशेष महिलांना त्या ठिकाणी अडीचशे रुपयाचा अतिरिक्त बोनस दिला जाईल अडीच हजार रुपयाचा अतिरिक्त दिला जाईल आणि उर्वरित महिलांना तर तीन हजार असे तीन हजार अधिक अडीच हजार साडेपाच हजार देण्यात येईल पण त्यांच्याकडनं असं कळतं आहे की हा जो बोनस आहे तर हा त्या ठिकाणी हाही वृत्त खोटा आहे आणि महिला बालिकासोबत असंही सांगण्यात आलं कार्यालयाकडून की दिवाळीत कोणत्याही प्रकारचा अडीच हजार रुपयाचा दिवाळी बोनस मिळणार नाही असं क्लिअरली त्यांनी सांगितलेलं आहे आता त्यामुळे हे गोष्ट क्लिअर झाली पण आता मागचे ज्यांना हप्ते मिळाले नाही पुढचे हप्ते मिळाले नाही त्याचबरोबर ज्यांचा बोनस जो आहे तो आता बोनसचा प्रश्न क्लिअर झाला गॅस सिलेंडरचे पैसे मिळाले नाही तर त्याचं कसं होणार तर लक्षात घ्या योजना तुर्तास थांबवली आता आनंदाच्या बातम्या पुढं आहेत दोन अतिशय मोठ्या आनंदाच्या बातम्या आहेत त्या ऐकून तुम्हाला हे जे बंद झालं आहे जेवढं दुःख झालं आहे त्याच्यापेक्षा डबल आनंद त्या ठिकाणी होणार आहे लक्षात घ्या काय झालं आहे की योजना बंद झाली यो तात्पुरती बंद झालेली आहे लक्षात घ्या निवडणूक जशी होईल जशी आता वीस नोव्हेंबरला निवडणूक आहे त्यानंतर तेवीसला तिचा निकाल आहे तर त्यानंतर जसं सरकार स्थापन होईल तसं लगेचच त्या ठिकाणी ही योजना पूर्वत कार केली जाणार असून असं देखील सांगितलं आहे मुख्यमंत्री स्वतः म्हणाले योजनेला कोणी टच केला तर त्याचा माझ्याशी त्या ठिकाणी या आहे मुख्यमंत्री असतील किंवा सर्व सरकार असेल तर योजनेबाबत खूप त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे त्यामुळे ही योजना कधी कदापि बंद होणार नाही ही तुर्तास थांबवली गेली आहे कदाचित या दोनही हप्त्यांचे पैसे तुम्हाला पुढे मिळून जातील आता लक्षात घ्या आनंदाच्या बातम्या दोन आहेत पहिली आनंदाची बातमी अशी आहे की हे जे काय दिवाळी बो जो हा हप्ता आहे दीड हजार रुपयाचा तर हा आता तुम्हाला नोव्हेंबरपर्यंत मिळाला आता काहीला मागचे मिळाले नसतील तर तेही पुढे त्या ठिकाणी मिळतील पण आनंदाची बातमी अशी आहे की हप्ता वाढणार आहे हप्ता वाढणार आहे दीड हजारचे दोन हजार रुपये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतात निवडणुकीनंतर डिसेंबरचा जो हप्ता आहे तो ज्यावेळेस जमा होईल तर तो तीडऐवजी दोन हजार किंवा अडीच हजार किंवा तीन हजार हे त्या ठिकाणी होऊ शकतो कारण की जे काय महाविकास आ आघाडी आहे विरोधी सरकार आहे तर ते त्या ठिकाणी एक त्यांनी अशी योजना आहे याच्यासाठी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितली तर ते तेच देखील ते 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 असं म्हणाले की आम्ही देखील अशी एक विशेष योजना काढू आणि ज्यामध्ये आम्ही तुम्हाला महिन्याला दोन हजार रुपये त्या ठिकाणी देऊ तर कदाचित सरकार जरी बदललं किंवा त्या ठिकाणी असं होणार नाही पण जरी सरकार चेंज झालं तरी देखील योजना सुरू राहील सरकार हेच राहिलं तर या पैशामध्ये नक्कीच वाढ होईल आता ते मतदारांच्या हातामध्ये आहे त्यानंतर जी एक योजना होती योजनादूत योजनादूत नावाची एक योजना होती ज्या अंतर्गत त्या ठिकाणी विविध योजनादूत हे गाव पातळीवर थी, त्या ठिकाणी थी। ठेवण्यात येणार होते योजनांची माहिती द्यायला तर ती देखील स्थगित करण्याचा जो आहे निर्देश निवडणूक आयोगाने सरकारला दिलेला आहे तर नक्कीच ती देखील योजना आहे तर ती देखील स्थगित होण्याची शक्यता इथे वर्तवण्यात येतात आहे त्यामुळे आता लाडकी बहीण असेल किंवा जे योजना दूत असेल किंवा अन्नपूर्णा योजना असतील तर या योजनांना तूर्ता स्थगिती आहे पण आनंदाची बातमी की निवडणूक होताक्षणे तुम्हाला याचे सगळे पैसे प्लस वाढीव पैसे देखील त्या ठिकाणी जमा होतील त्यामुळे काळजी करण्याचा गरज नाही आहे नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी आनंदाची बातमी गोळणीव समोर येईल सरकार देखील त्यांच्या दृष्टीने प्रयत्न करत आहे की जास्ती जास्तीत जास्त महिलांना पैसे मिळावं त्यामुळे नक्कीच तुम्ही देखील याविषयी सकारात्मक राहा तर ही होती अतिशय महत्त्वाचे अपडेट अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद